नमस्कार मित्र हो, संविधानाची गोष्ट या कार्यक्रमात मी रोचना विद्या आपलं स्वागत करते. संविधान दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक सदिच्छा. हे संविधान म्हणजे नेमकं काय? जसं एखादी शाळा किंवा एखादं ऑफिस चालवण्यासाठी नियम व्यवस्थेची गरज असते, तसंच संपूर्ण देश घडविण्यासाठी देशाचा कारभार शासन प्रणाली सुसूत्रितपणे चालविण्यासाठी अशाच गोष्टींची गरज असते. त्या मानवी सामाजिक मूल्य आणि नियमांच्या कायदेशीर घटकांनी तयार केलेलं पुस्तक म्हणजे आपलं भारतीय संविधान. आपलं हे संविधान निर्माण करण्यासाठी 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाची मूलभूत तत्व या सभेत मांडली, जी पुढे जाऊन ह्या संविधानाची प्रस्तावना बनली. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपलं हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात तयार झालं आणि त्यासाठी 6.4 दशलक्ष इतका खर्च आला. आपलं संविधान हे जगातील सर्वात मोठं हस्तलिखित संविधान आहे, जे हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिलं गेलं. आपलं संविधान प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी 6 महिन्यात हस्तलिखित करून पूर्ण केलं. या कार्यासाठी त्यांनी एकही रुपया घेतला नाही. संविधानाची मूळ प्रत ही 3.75 किलोग्राम आणि 251 पानांची आहे. मूळ संविधानाच्या मसुद्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षरा करून त्यास मान्यता दिली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने हे भारतीय संविधान स्वीकारलं आणि म्हणून हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान आपण स्वतःला अर्पण केलं, स्वतःसाठी स्वीकारलं. संविधानाच्या प्रास्ताविकेला या संविधानाचा गाभा आहे असं म्हटलं जातं. तर पुढच्या भागात आपण या प्रास्ताविकेबद्दल टप्प्याटप्प्यात जाणून घेऊया. धन्यवाद.